राम कृष्ण हरि, जय जय 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 राम कृष्ण हरि। काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार। आ मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे हा पाई जीव थोड़ा, ठेविता हा पाई जीव थोड़ा, ठेविता हा पाई जीव थोड़ा, ठेविता हा पाई जीव थोड़ा, काय द्यावे दासी वावे उतराई, काय द्यावे दासी वावे पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ईश्वर स्वरूप भाविक हो। आज आपण परम कृपाळू संतांच्या आशीर्वादाने भाग्य, सद्भाग्य व महद्भाग्य या तीन गोष्टींचा विचार करणार आहोत। मनुष्य जन्म प्राप्त होणं हे भाग्य, हा मनुष्य जन्म आपल्याला भारत देशात प्राप्त होणं हे सद्भाग्य, व हे जीवन भारत देशात प्राप्त होऊनही महाराष्ट्र राज्यात अर्थात संतांच्या भूमीत प्राप्त होणं हे महद्भाग्य। शास्त्र पुराणांनी असं वर्णन केलेलं आहे, 83,99,999 योनी आपण भोगल्या आणि त्यानंतर हा सुंदर असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला, ज्याचं वर्णन सुभाषितामध्ये फार सुंदर आलेलं आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः, मनुष्य जन्म दुर्लभ है मिले न बारंबार, तरुवर्षे फल गिरे फिर न लगे डार, अर्थात गेलेलं धनही परत आपल्याला प्राप्त होईल, गेलेला मित्रही आपल्याला प्राप्त होईल, पत्नीही परत मिळेल, पण हा मनुष्य जन्म आपल्याला परत मिळणार नाही। हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला हे आपलं भाग्य आहे। महाराजही सांगतात दुर्लभ नरदेह जाना, नरदेह
अर्थात मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, तो तुम्हाला मला प्राप्त झाला हे आपलं भाग्य, पण हे जीवन प्राप्त झाल्यानंतर हे जीवन कोणत्या देशात प्राप्त झालं याचाही विचार आपल्याला केला पाहिजे। मनुष्याला विचारशील प्राणी म्हटलेला आहे, द मॅन इज थिंकिंग ॲनिमल। जीवन प्राप्त झालं, पण हे जीवन आपल्याला भारत देशात प्राप्त झालं हे आपलं सद्भाग्य आहे। भारत देशाचं वर्णन करताना अतिशय सुंदर आमच्या श्रीगुरूंनी केलेलं आहे। ते सांगत की भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्त। ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झाला आहे त्याला भारत देश म्हणतात। संत एकनाथ महाराज आपल्या भागवत ग्रंथामध्ये अतिशय सुंदर सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती, तिथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा। भरतखंडामध्ये म्हणजे भारत देशात आपल्याला हे मानवी जीवन प्राप्त झालं आहे। आपण शाळेत असताना फार सुंदर एक प्रतिज्ञा बोलत असू, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। अर्थात ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा भारत देशात आपल्याला जन्म प्राप्त झाला हे आपलं सद्भाग्य आहे। मानवी जीवन प्राप्त झालं हे भाग्य, ते भारत देशात प्राप्त झालं हे सद्भाग्य, व हे मानवी जीवन भारत देशात प्राप्त होऊनही साधू संतांच्या भूमीत अर्थात महाराष्ट्रामध्ये प्राप्त झालं हे आपलं महद्भाग्य आहे। तुकाराम महाराजही सांगतात, ते कुळ पवित्र असतं तो देश पवित्र असतो ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। ते कुळही पवित्र आहे, तो देशही पवित्र आहे ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात। एक अतिशय सुंदर कथा मी आपल्याला सांगणार आहे। जग जिंकण्याची मनीषा इच्छा मनामध्ये बाळगणारा सिकंदर राजा आपल्या गुरुदेवांच्या दर्शनाला गेला आणि गुरुदेवांना सांगितलं की महाराज, मी भारत देशात चाललो आहे, आपल्यासाठी भारतामधून काय आणू। तेव्हा गुरु महाराज बोलले, सिकंदरा तू भारत देशात चालला असशील तर माझ्यासाठी 3 वस्तू घेऊन ये। सिकंदर राजा बोलला, आणतो महाराज। काय आणू? गुरु महाराज बोलले, सिकंदरा तू भारतात चाललायस तर भारतामधून माझ्याकरता भारतातली जी पवित्र नदी आहे गंगा, त्या गंगा नदीचं पाणी माझ्यासाठी घेऊन ये। मुखाने गंगा गंगा असं नामस्मरण केलं तरी सर्व पाप नाहीशी होतात असं महाराज सांगतात। वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा।
अशी पवित्र जी नदी आहे गंगा, त्या गंगा नदीचं पाणी माझ्यासाठी घेऊन ये आणतो महाराज। दुसरी वस्तू, तुला जर काही आणता आली तर विश्वधर्म ग्रंथ असणारा श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ माझ्यासाठी तू घेऊन ये। श्रीमद भगवद्गीता हा विश्वधर्म ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाची सुरुवातच धर्म ह्या नामाने, धर्म ह्या शब्दाने झालेली आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, मामका पांडवा शैव किम कुर्वत संजया। भारतातून जर तुला मला काही आणायचं असेल तर विश्वधर्म ग्रंथ श्रीमद भगवद्गीता घेऊन ये, आणतो महाराज। तिसरी वस्तू काय आणू, असं जेव्हा सिकंदर राजाने विचारलं तेव्हा गुरुदेवांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। सिकंदर राजाने विचारलं, महाराज का रडताय? तेव्हा गुरुदेव बोलतायत, सिकंदरा तू भारतात गेल्यानंतर तुला पवित्र अशा गंगा नदीचं पाणी आणता आलं नाही तरी चालेल, तू भारतात गेल्यानंतर तुला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आणता आला नाही तरी चालेल, पण राजा भारत देशात गेल्यानंतर महाराष्ट्रात जायला विसरू नको आणि महाराष्ट्रातून साधू संतांचा आशीर्वाद आणायला विसरू नको। तू जर महाराष्ट्रातून काय आणायचं असेल तर साधू संतांचा आशीर्वाद घेऊन ये, की ज्या आशीर्वादाने माझं जीवन धन्य होईल, अशा पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, हे आपलं महत् भाग्य आहे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी। साधू थोर जाना कलियुगी। कलियुगामध्ये साधू संतांना श्रेष्ठत्व दिलेलं आहे, कारण संतांच्या संगतीमध्ये अज्ञानी जीव सन्मार्गाला लागतो। अर्थात आज आपण भाग्य, सद्भाग्य, महद्भाग्य हा विचार केला, मानवी जीवन प्राप्त होणं भाग्य, ते भारत देशात प्राप्त होणं सद्भाग्य, व महाराष्ट्र राज्यात अर्थात संतांच्या भूमीत प्राप्त होणं हे महद्भाग्य आहे। कलियुगामध्ये संतांना श्रेष्ठत्व दिलं, महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्रातील दैदिप्यमान संत परंपरेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई आपल्या एका अभंगामधून अतिशय सुंदर करतात। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले उजा। महाराष्ट्रातील दैदिप्यमान संत परंपरेचं वर्णन करताना संतांची कृपा मानवी जीवनात प्राप्त होणं गरजेचं आहे। आपल्याला मानवी जीवन मिळालं हे भाग्य आहे, संतांच्या भूमीत मिळालं हे महद्भाग्य आहे, पण मिळालेलं मानवी जीवन कळावं असं वाटत असेल तर संतांची संगतच करणं गरजेचं आहे। ती संतांची संगत, मानवी जीवन प्राप्त झालं ते कसं कळवून घ्यायचं ते आपण पुढच्या भागात त्याचा विचार करूयात। संत संगत
दादा बामणी